यशोदा दादा पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लाडक्या कार्यक्रमात कोयल एंटरटेनमेंट प्रस्तुत कॉमेडीची सुसाट गाडी म्हणजेच मुक्काम पष्ट बुरकुटवाडीची चावट चावडी कॉमेडीचं 4G टॉवर। तर मंडळी आज आपल्या चावट चावडी मध्ये स्पेशल गेस्ट आलेले आहेत, तर मी स्वागत करते रेशमाताई परितेकर यांचं। रेशमाताई या एक लावणी सम्राज्ञी आहेत आणि या पहिल्या लावणी सम्राज्ञी आहेत की ज्यांनी लावणीवरती PhD केलेली आहे। तर यांच्यासोबत आपण बऱ्याच गप्पा मारणार आहोत। तर रेशमाताई मी तुम्हाला विनंती करते की प्लीज तुम्ही स्थानापन्न व्हा। तर मंडळी आपल्या लेखकाने लिहिलं आहे नवीन बाज आणि कलाकारांनी चढवलाय अभिनयाचा साज। चला तर मग पाहूया आपल्या चावट चावडीतील कलाकारांचा आगळा वेगळा अंदाज। गणराया गणराया ताराया मावशी विना रंगच नाही। अगबाई 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 अग थांब ना वारे वाय बाय 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 काय करती जमली ग नुसता जणू खच 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 पाडलाय माणसांचा। बाई इकडं हे आल्यात तिकडं ते आल्यात, मला आता असं झालंय कोणाकोणाला देऊ नजर कोणाकोणाला देऊ काय कळानाच मला। बंड मामा इथं फाटल्या पुरी दिसना मला, आमच्या पुरी अजून इथं मला दिसना। हा तुम्ही तर काही त्यांना घेतलं नाही ना, म्हणजे बाबा कार्यक्रमाच्या मनोरंजन नाही ना घेतलं तुम्ही। भाई तुम्हाला म्हणून सांगते या बंड मामाचं लय कडाकी मिशीचा आकडा, मिशीचा आकडा लय कडाक लय नुसता बघणाऱ्याला टोचतो। मी काय बका बका बोलत चालले हा। मला तुम्हाला सांगायचे मला व्हायचे बाजारला, तुम्ही येता का माझ्या सगळं बाजारला पुरींना तुम्ही घेणार बाजारला जायला संग चल की माझ्या संग बाजारला माझ्या हात नको धरू पुरी धरला तर धरला गचकन दाबला हात म्हणते म्या। अग बाया मला वाटलं अग हातच धरला ना वा। बर 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 तुमचा इथं पत्ते नाही, तुम्ही कुठं होत्या ग? आम्ही हा तुम्हीच मावशी मी बसले होते झुल्यावर। कशा झुल्यावर बसले होते मावशी? तू कुठं होती ग? म्या हलवत होते। काय हलवत होती? इचा झुला हलवत होते मावशे। नीट हलव नाही तर मोडन तिचा झुला। बरं बाया आपण काय आलोय, आपल्याला बाजारला जायला उशीर होतोय, तर मी काय म्हणते इथं खेळत बसू नका, चला पटकन बाजारला। आवरलंय आमचे चल थांबा आता ग बाया आवरलंय आमचे चल। काय आपल्याकडे कोण आल्यात? अगे बाया पाहुणे मंडळी आल्यात काय रीत भात आहे का नाही त्यांना जरा नाव घेऊन दाखव ना गोडवानी बाया। मग नाव घ्यायची म्हणते पटकन घे बघ नाव घेते बर का। नका बाय हात लावू माझ्या जवानीचा बक्सा, नका बाय हात लावू
मला जवानीचा बक्सा आणि मला म्हणत्या थोर रूपमती अक्सा अक्सा होय माझं नाव अक्सा कुठं ते सुंदर अक्सा बीच आणि कुठं एरिया ताड जमीन अक्षा तर अक्सा असू दे बाई तू घे ग नाव बाया मावशे आता मी आपण नाव घ्यायचं वय ग आण मग काय घे नाव पटकन बरं का मी नाव पटकन नाव घे बघ रेशमा ताईंना बघून भले भले करतात बाया गई रेशमा ताईंना बघून भले भले करतात मी ते सगळ्यांची लाडकी जुहू बघितली का अरे कुठं ती चमचमी जुहू अरे कुठं ही डोक्यातली ऊ मावशे आता नाव आहे ती ना आमची ती हो ना नाव आहे ती नाव ऐकलं ना तुम्ही ए मावशी आम्हाला इथं कशाला बोलवलं ते सांग बया नाव कशी वाटली सगळ्यांनी नाव घेतली मावशीने नाही घेतली बया महत्वाचं आहे गाय हे महत्वाचं लेखक आहे ना लेखक आमचा लय बिथरला होता त्याने काय केलं या दोघीलाच नाव दिली नशीब मला नाही नाव दिलं काय तर मी काय घेतलं असत मावशी भोसरीची आता म्या भोसरीला राहत नाही बाई म्हणून म्हणलं म्या आपल्याला जायचंय बाजारला बाजारात जायला आपल्याला उशीर होतोय मला सांगा पटकन तुम्ही कोणाचा घेतला अगं कोणाचा काय घ्यायला हवी तीस अगं मी म्हणलं कोणचा माल घेतला असं म्हणले पटकन मला सांग कोणचा माल घेतला ती मी घेतला साबुदाना बया म्हणून तिचं वडल फुगलं बघ अगं साबुदानाच म्हणले मी इथं बघ इथं तोंड कसं सुकलंय मावशी पटकन सांगतो काय घेतला मॅकिन काय गशात अडकले का पटकन बोल की हलवा कोणाचा गाजराचा हलवा म्हणते म्या त्यात गाजर किती टाकली मावशे पाच पन्नास होती बया तुला बर जमला गाजराचा हलवा करे काय सांगू बाई लय घासावं लागलंय अयो कुठं झालंय काय गाजराचा हलवा म्हणते मावशी म्या कवाची तू या हलवा घाल तिकडं चुलीत मला सांगा दागिना कोणता घातला मावशे म्या काय घालू तू घाल माय मावशे माय काय घालायचं ते घाल बघ तुला ना सगळं चांगलंच दिसत ए बाई तू काय घातलं ग मावशे महिने घाले हे कंगना रणवतची का मावशे मग ती चावल्यासारखे काय बोंबल ती हिंदीतून बोलू नको मराठीत बोल की मावशे अगं कंगना रानावतची बरोबर ती नाही गंगणा बांगड्या घातल्यात त्यात बांगड्यात घालून हानी बघ तुला मावशे बघ तुम्ही काय नेसल्या मी नेसले इरकल नीट धरणार तर खाली सरकल मावशे साडीचं नाव आहे ना माय ते बया मग मी साडीलाच म्हणले बया तू काय ग नेसली म्या म्या की नाही म्या नेसली शालू लय ग दिसते चालू मावशे शालू शालू किती झाग दिसतो हिच्या अंगावीला सारखं मला बोलते बाया बरं नाही बोलत तुम्हाला राग वाका वाका मी बोलते पटकन चला बाजारला जायचं आपल्याला पटकन इथून निघा बघ वा ग वा कसले आहेस ग स्वतःच ठेवायचं थाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाका वाका वाकून मावशे अगं तू काय घेतलंस बाया आलं का माया वाता सांग पटकन म्या काय घेतलं काय घेतलं म्या काय घेतलं तेच विचारलं ना थांब बघू दे बघू दे विचार करू दे मला म्या काय घेतलं आता उपसतापस दिवस नाही का म्हणून म्या घेतलं रातळ आणि केळ आता उपसला तेच चला तिथं मी काय करू आणि दागिना नाही घातला घातला होता बाई रात्री बघत कानाच्या नाकाच्या पण रात्रीचा हरवण म्हणून म्या काढून ठेवला दिलोय सोन्याचा दागिना बरं मावशे काय निसलीस काय निसली काय बाया म्या मी काय नेसले मी नेसले मोराची मोरपंखी ही साडी बाया नेसली त्यात मी उठून जरी दिसत नसले तरी मी नेसले बाई काय गडबडी चला पटकन बाजारला चल बाया घ्या केळ घ्या केळ मग तू काय आला उडायलीस तिथंच वाढलं माझं नाही वाढलं थांब मी सांगते तू वाडाया अगं तू तोंडाची पिप्पाणी बंद कर ना मला बघू देत आधी कोण येतो काय बाग येते का जायचं का होय मागे इकडे
कोण आहेस रे तू? तू का आमच्या जातीचा का पातीचा होतो? या सगळं उठणं का बसणं हे का ते आ गपकन आला माया पुरीचा धरला धरायचा तर माया धरतीचा बारीक आहे. हात म्हणते मी हात तोंड मिटून घे आलाय आमची वाट अडवायला. वय माग काळी मैना दिसतेस तरुण होईल करोनाचा शील मरून. काळी मैना दिसतेस तरुण होईल करोनाचा शील मरून. लोक तुला टाकल पुरून घे ग प्रेम करून. लोक तुला टाकल पुरून घे ग प्रेम करून. धावा 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 पुरी हो काय म्हणला का यो? धावा देवा धावा असं म्हणला होय. मला वाटलं धावा धावा. चला पटकन चल हलवा घ्या हलवा. वडा घ्या वडा. केळ घ्या केळ. हलवा घ्या वडा घ्या. केळ घ्या हलवा घ्या वडा घ्या. पेंद्या आता ह्यांना धावतोच. हा देवा धावतोच आता. काय झालं देवा? हा तुमची गाडी वेगळ्याच हायवेला धावायला लागली. काय म्हणायचंय? जरा स्टेअरिंग तिकडे फिरवा. अगं काय तोंड वाचून उभी राहिलीस का? बोल की त्यासने आपली वाट आडी होते. मुचूक तोंड्या. तू परत आला होईस र? आणि ते कोण आहे? तू आम्हाला ओळखलं नाहीस? नाही ओळखलं. थांब तुला दंडच देतो. चालेल मला. मावशे काय गेलं नुसतं? मावशे मावशे मावशे. अगं मग ते कोण आहेत काय आहेत एकदा विचार तरी करे की. चालेल मला चालली पुढे. बस काढतो अंड्या. आयद मुंग सारखं बघ ना तांबड्या केसच. मला सांग यो काय अधिकारी आहे का? आधी कारण सांग का रंग करायला लागलाय तो? मावशे हा तू ह्यांना ओळखलं नाही? अरे नाही ओळखलं मी त्यांना. मावशे तू ह्यांना ओळखलं नाही? नाही म्हणते तर देवा ते तुम्हाला ओळखत नाही. संपलं स्किट चला. हाय स्किट थांबा. ओळख करून द्या ना. मावशे तू यांना नाही ओळखलं? आता हे काय भया पुरी हो आता माझ्या देण्यात आला ग याचा प्रॉब्लेम. आधी सांगायचं ना या बा बाहेर गेला ना 20 फूट चालत जा. उजव्या हाताला वळ परत 6 फुटावरतून वळ. आयडॉलिक हॉटेलच्या मागच्या भीतीव नाडा सोडून होई मोकळा. मावशी अग पावा आहे ना ये बया पुरी हो. मी एकच केलं ग पावा होता. अगो बया पावा पावा वाजवतो याचा कावा मावा. मावशी गाव बाबा एकदाचा. पेंद्या देवा. पेंद्या देवा. पेंद्या काय देवा? पेंद्या काहून द्यावा? परत चुकलेली स्किट लिहायची का? फालतू विनोद करू नको. एक तर तुझा पंच वाजत नाही आणि ते विक्रम सर मला डायलॉग देत नाही. नुसतं असंच करा म्हणतात असंच करा म्हणतात. माझी ओळख करून दे नीट. देवा तुमची ओळख तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण करू शकतं का ह्या जगामध्ये? बर बर काय म्हणलास छान. ऐक मावशे मी ग राजा सुनी गाई गवळ्याच्या वळतो ग. मी ग राजा सुनी गाई गवळ्याच्या वळतो ग. मी ग राजा सुनी गाई गवळ्याच्या वळतो ग. गाणं गाऊन गाणं गाऊन जनी संग दात्यावरती दळतो ग. गाणं गाऊन जनी संग दात्यावरती दळतो ग. नारी ग जीर रामाजी जीर जी रामाजी जीर जी. सुटला माझा पदर. सुटला सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात. दाताडे वाच वार माझा कुचल आगातो आणि दाताडे. पेंद्या पेंद्या कोण रे तुझा बाप? सॉरी देवा. तुला काय अकल आहे खरं? कुशल त्या बाई बाबा बाई बाबा संग नाचतोस? सॉरी ना देवा. सॉरी माझी ओळख नीट प्रकारे कळून दे त्यांना. ओके देवा जस्ट अ मिनिट. ओके मावशी तू खरं ज्यांना ओळखलं नाही? अरे नाही ओळखलं बाबा मी त्यांना. अगं मावशी हे म्हणजे यशोदेचे काळा देवकीचा लाल देवादी देव किसना. हाय किसना. किसना किसना जरा किस
अभिम्या मावशी अभिम्या नमस्कार करते देवा आधी होती मुरली आता झाला पावा ओळखलं देवा ओळखलं वय देवा या मुचुक तोंडाच्या नादी लागून आम्ही तुम्हाला ओळखलंच नाही नारंगी पाल आता ओळखलं ना हो हो या आपण ओळख वाढूया देवा देवा कंट्रोल का बैठो किसके साथ बैठो कंट्रोल होतय कंट्रोल आपल्याला स्किट मधला पाठ होत नाही आणि ऍडिशनल घेतल्याशिवाय आमचं जमत नाही मावशी हा बोला कुठे निघाल्या मनाची ह्या हल्लं ना देवा आम्ही मथुरेच्या बाजारला निघालो आहोत मथुरेच्या बाजाराला होय देवा पण तुम्हाला हा मामा पण तुम्हाला हा मामा काय अरे ते पण तुम्हाला हमाल असाच घेऊन जात येणार नाही मथुरेच्या बाजाराला म्हणजे असं का देवा म्हणजे पेंद्या हा टेलर कोणत्या पिक्चरचा दाखवायचा अच्छा टेल हर सांगू त्यांना अच्छा अच्छा हे बघ मावशे तुम्हाला तुमचा माल इथून जर बाहेर न्यायचा असल बर तर त्याच्यावर टोल पडल टोल टोल म्हणजे काय टोल म्हणजे काय असते म्हणजे 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 वाघाची पंजी कुत्र्याचे कान आणि उंटाची मान अरे तू का करतो माझा अपमान म्हणजे तुम्हाला देवाचं एंटरटेनमेंट करावं लागल पुरी करा डान्स क्लास एकदम फर्स्ट क्लास हा जाग दुधात नाही पाणी बाई माझा ग दुधात नाही पाणी बाई जाग दुधात नाही पाणी तरी मला सकाळपासून दूध घट्ट का लागत मारलं सादरीकरण कसं वाटलं खूप छान खूप मजा आली मला मधला एक पंच होता जो मारतो खूप पोट दुखायला लागलं माझं हसून हसून तर रेशमाताई तुम्ही या क्षेत्रात कशा आल्यात आणि तुम्ही सुरुवात कधीपासून केली लावणी करायला मी लहानपणापासूनच माझ्या या क्षेत्रामध्ये लावणी क्षेत्रामध्ये माझी आई आजी सगळे होते म्हणजे आम्हाला पारंपरिक वारसा आहे आणि लहानपणापासून मी पाहते आणि वयाच्या 7 वर्षापासून मी डान्स करायला सुरुवात केली वा 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 मी असं ऐकलंय की तुम्हाला अकलूजमध्ये तुम्ही 1-4 वर्ष स्पर्धेत सलग फर्स्ट प्राईज मिळाले तुम्हाला लावणीचं शिक्षण मी प्रॉपर घेतलं होतं आधी मी कथ्थकचं घेतलं नंतर मग यमुनाबाई बाईकर सत्यभामाबाई पंढरपूरकर किंवा मधुकांबीकर यांच्याकडून प्रॉपर मी पारंपरिक लावणीचं शिक्षण घेतलं आणि कथकचंही घेतलं आणि कथक आणि लावणी याची मिक्सिंग केलं आणि जो बाज आहे लावणीचा तो मी अजून सोडला नाही म्हणजे त्याची जी परंपरागत लावणी असते ती कधी मी सोडली नाही जरी मी दुसऱ्या क्षेत्रात गेले तरी लावणीची परंपरा खंडित केली नाही मी आता शिक्षण पण करते पण मी जी लावणीचं ओरिजिनल रूप ते तसंच्या तसं ठेवण्याचा प्रयत्न करते वा छान छान तुम्ही लावणीवरती PhD सुद्धा करताय आता
तर त्याबद्दल काय सांगाल? मी मुद्दामूनच करते, कारण या अगोदर कलाकार होते पण त्यांचं शिक्षण नसायचं आणि त्याच्यामुळं त्यांना ज लोकांमध्ये कसं मिक्स व्हायचं, एक निगंड असायचा त्यांच्यामध्ये. आणि तो निगंड कधी जातो की जेव्हा तुम्ही शिकता. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तर खरंच आहे ती की शिक्षणामुळं तुम्हाला एक आत्मविश्वास येतो आणि त्या आत्मविश्वासाच्या जीवावर तुम्ही आपली कला व्यवस्थितपणे सादर करू शकता किंवा तुम्ही पटवून सांगू शकता की माझ्याकडची जी कला आहे किती आहे तशी सुद्धा किती छान आहे आणि छान प्रकारे तुम्ही त्याचं सादरीकरण करू शकता. नक्कीच नक्कीच. तर रेशमाताईंसोबत आपण अशाच गप्पा चालू ठेवणार आहोत. तर पुढील भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोयल एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला आणि दर शनिवारी रविवारी पाहायला विसरू नका मुक्काम पोस्ट बुरकुटवाडीची चावट चावडी कॉमेडी शो 4G टावर. चावट चावडी चावट चावडी चावट.